कामगारांक सतावपी सगळ्यो समस्या सोडोवपाक सरकार कटिबद्ध आसा. देखून कामगारांक रस्त्यार येवपाची गरज ना. एक न्ही तर चार बसका घेवया, पूण चर्चा करून विषय सुटावो करुया. सरकाराची दारां उक्ती आसात अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. तशेंच गोंय मनीसबळ उदरगत महामंडळांतले कामगारांक कामाच्या दर्जानुसार 4% आरक्षण पुलीस रान आनी उजो पालोवपी दळांत दितले. तशेंच सरकारी कर्मचाऱ्यां भशेन खासगी कर्मचाऱ्यांकूय 4% जुरासयत तांकां घराचेर रीण दिवपाचेर विचार आसा अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पणजे जाल्ले विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमा वेळार सांगले. अनऑर्गनायज सेक्टरांत असलेले लोक अनऑर्गनायज ते म्हणटाले, तेका कोण ऑर्गनायजूय करिना आणि त्यांना कोण रिकॉग्नेशनही दिना. पण पहिले फावटी एक गजल लक्षात घेऊन जाय की सरकारान दखल घेऊन सुरुवात केली. म्हणून अनऑर्गनायज सेक्टरात काम करपी या प्रत्येकाची दखल यान पुढे लेव्हिन्सनान चार्ज घेता असताना म्हाका दोतोर खूप प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सॉल्व करून तुका घातला. हांवें खोटें सांगला, तर पयलोच सांगला ताका प्रॉब्लेम सॉल्व करपा खातीर तुका घातला. आणि म्हाका या डिपार्टमेंटातले नो डाऊट मिनिस्टरचे विजन क्लियर असा. शेवटी आम्ही हांगा हा कित्याक लोकां खातीर असा आणि विशेष करून आमच्या अनऑर्गनायज सेक्टरातल्या कामगारां खातीर असा. अनऑर्गनायज सेक्टरातल्या कामगारांची पिळवणूक केन्ना जावची न्ही हे म्हणजे स्पष्ट मत असा. आणि म्हणून ताका लागून आज सुरुवात करता असताना आणि विश्वकर्मा जयंतीच्या या बऱ्या दिसाच्या सुरुवात करता असताना आम्ही सांगपाक कटिबद्ध असा की ह्यान पुढे ज्यो ज्यो गजाली अनऑर्गनायज सेक्टरातल्या कामगारां खातीर डिपार्टमेंटा कडल्यान तुमकां कोणाकूच रस्त्यार येवपाची गरज ना. भासाभास करून मेळून एक न्ही चार मिटींग घेऊन पण ते विषय रिझॉल्व्ह करूया, जेणे करून आम्ही रिझॉल्व्ह करपाक तयार असा. प्रत्येक गजाल जर सॉल्व्ह करतले असत जाल्यार अक्रॉस द टेबल बसपाची गरज असता. म्हाका खबर असा म्हणजे खूप फावटी वर्करांचेर अन्याय जायत येयल्लो आसा. हांव ना म्हणना अन्याय जायत येयलाय बी एक एकदां. तांकां टायमार ज्यो गजाली मेळपाक जाय त्यो मेळूंक ना. ओके, बऱ्योचश्यो गजाली म्हणजे आमी पळयता की हायजीन वायज, हेल्थ वायज आनी तांचो जितको काम करता तितक्या पगारा वायज हे सुद्दां दिवपाक एक एकदां खंयच्यो खंयच्यो इंडस्ट्री फॅक्ट्रीज फाटी फुडें येता आसत जाल्यार तांकांय बी हे करून घेवपाक आणि कायद्यान तांचेर बंधनकारक हाडप ही सरकाराची पॉलिसी असा. यान पुढे त्याच पद्धतीचे धोरण आम्ही अवलंबाचे ठरवला. 100% भुरग्यांक आम्ही ते रिक्रूट करता म्हणून सांगले. पहिला त्यांच्या ताका विरोध केलो आणि खूप मोठे आंदोलन केले, खूप मोठे म्हणजे सगळ्यात चढ गाडी म्हाका सोडल्यो. म्हणजे अक्षरशः परत हा इलेक्शन हरतोय बी म्हणून त्यांच्यानी खूप मोठे ते काम केले. वचून त्याचे बस घेऊन भोवले, लोकांच्या घराघराकडे हय भोवले. 2017 निवडणूक कसोच निवडून येऊन नाही केल्या थोड्या जणांनी, पण आम्ही वाईट धरूंक ना ते तितक्या भुरग्यांक परत सांगले. हांव जिंकलो म्हणलं आता ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान जॉईन जाय. भितरले 98% भुरगे जॉईन झाले, 2% भुरगे जॉईन जावंक ना. तर म्हाका खबर आहा कारण हांव त्यांच्या कडेन पर्सनली फोन लावन सांगतालो. आज 98% भुरगे खुश असा, हॅपी असा आणि आज जवळपास ते 24,000 रुपया पगार घेतात. त्याच्यापेक्षा चढ घेता म्हटलं जाता. त्यांचं PF कट जाता, ESI कट जाता, त्यांना मेडिकल मेळटा, हे सगळे मेळटा. आणि आज आमच्या एका ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनात जवळपास 8,000 चढ स्टाफ असा. ज्या जाग्यात एक सिंगल कोणूच गोयकार नसतो ते 8,000 गोयकार आज काम करपाक लागले. तांकां आम्ही रिझर्वेशन इन द पोलीस डिपार्टमेंट म्हणजे ज्यो आमच्यो युनिफॉर्म सर्विसीस असा इन फ्युचर हेच भुरगे आमकां फायरात दिसतले, फॉरेस्ट गार्डात दिसतले आणि पोलिसीन दिसतले. जे आपले भुरगे त्यांना समथींग 3% काय 4% कितले आम्ही रिझर्वेशन म्हाका याद जायना आसता. 4% म्हटलं, 4% रिझर्वेशन इन द युनिफॉर्म सर्विसीस ह्याच भुरग्यांक दितले. कष्ट करता परत आसलो सुद्धा मनीस हेकाय बी म्हणजे त्याच तितक्याच भूमानान जगपाचो आणि सगळ्यो संधी ह्यो सगळ्यो मेळपाक जाय. इन्क्लुडींग आमची हाऊसिंग स्किमीचेर आमचे फक्त नोटिफिकेशन येवपाचे उरला. जर गव्हर्नमेंटाक फाल्यां सकाळी 4% रेट ऑफ इंटरेस्टान मेळटा आसत जाल्यार प्रायव्हेटान सुद्धा काम करता पळय न्ही तेकाय 4% इंटरेस्टान तेका हाऊसिंग लोन मेळपाक जाय हाजोय विचार. म्हणजे त्याचा बेनिफिट ऑटोमॅटिकली तुमकाय मेळपाक जाय हा जो विचार सरकारान चलयला.